हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द ड्रेसिंग डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण चटपटा टेस्टी जिरावन मसाला कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. हा मसाला खास करून इंदोरी पोह्यांसाठी वापरला जातो. हे पोहे ह्या मसाला टाकून खाल्ले जातात, यामुळे खूप टेस्टी लागतात. किंवा कोणत्याही चाटसाठी आपण हा मसाला वापरू शकतो. भाज्यांमध्ये पण हा मसाला टाकला तर भाज्या पण खूप टेस्टी होतात. चला तर मग सुरुवात करू. यासाठी कढईत 1 टेबलस्पून जिरे घातलेले आहेत, 1 टेबलस्पून बडीशेप आणि 1 टेबलस्पून धने घालायचे. आता ही कढई गॅसवर ठेवून हे मसाले आपण थोडे भाजून घेऊ. मसाले फक्त आपल्याला पहिल्यांदा थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम पहिल्यांदा मध्यम ठेवायची. कढई गरम झाली की मग गॅसची फ्लेम कमी करायची आहे. आणि कमी गॅसची फ्लेम ठेवूनच आपल्याला आता हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये 1/2 टेबलस्पून शाही जिरे घालायचे. परत भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये 15 काळी मिरी घातलेली आहेत, 10 लवंगा घालायच्या आणि 10 हिरवी विलायची यामध्ये घालायची. आधी मसाले भाजून घेतल्यानंतर मग हिरवी विलायची घातलेली आहे. आता यामध्ये 2 मोठी इलायची म्हणजेच मसाला इलायची आणि 1 छोटा जायफळाचा तुकडा घातलेला आहे. 1 छोटा सुंठेचा तुकडा यात घालायचा आणि 1 मोठी दालचिनीची स्टिक घेतलेली आहे, त्याचे बारीक तुकडे करून यामध्ये घालायचे. आता हा मसाला आपण परत चांगला भाजून घेऊ. मसाले जळू द्यायचे नाही आहेत, पण गॅसची फ्लेम कमी ठेवून खमंग मसाले भाजून घ्यायचे. आता 3 तेजपत्त्याच्या पानांचे बारीक तुकडे करून यामध्ये घालायचे, म्हणजे तेजपत्ता छान भाजला जाईल. आता गॅस बंद करून यामध्ये 1/2 चमचा हिंग घालायचं, 1/2 चमचा हळद घातलेली आहे. मसाले परत आपण चांगले मिक्स करून घेऊ. पावडर मसाले यामध्ये गॅस बंद करून घालायचे. 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि आपण रोज जे मीठ वापरतो ते 1/2 चमचा घालायचं. 1/2 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. आता हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मधूनमधून हलवत राहत कढईतच थंडगार होऊ द्यायचे आहेत. हा तेजपत्ता यामध्ये याप्रमाणे असा क्रिस्पी झाला पाहिजे. आता हे मसाले कढईतच थंड झालेले आहेत. आपण मिक्सरच्या भांड्यात हा मसाला काढून घेऊ. यामध्ये आता आपल्याला तिखट घालायचं आहे. तुम्हाला जर का तिखट घालायचं नसेल तर लाल मिरच्या पण तुम्ही भाजताना यामध्ये घालू शकता. मसाला भाजताना तिखट यात घातला तर मग ठसका होतो, म्हणून तिखट नंतर घालायचं. आणि मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर आता चाळून घेऊ हा मसाला. आपण चाळून घेतल्यानंतर चाळणीच्या वरचं जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये टाकून परत बारीक करून घ्यायचं आणि परत चाळून घ्यायचं. हा मसाला एकदा करून ठेवला तर 6 महिने पण खराब होत नाही. एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा, फ्रीजच्या बाहेर पण 6 महिने हा मसाला चांगला राहतो. आणि कोणत्याही भाज्यांमध्ये किंवा चाटमध्ये आपण हा मसाला वापरू शकतो. मसाला पापडसाठी पण हा मसाला खूप छान आहे. पोह्यांवर टाकून खाण्यासाठी तर खूपच टेस्टी आहे. याप्रमाणेच तुम्ही असा मसाला नक्की तयार करून पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अजून मसाल्याच्या रेसिपीज तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. थँक्यू, धन्यवाद.